मलकापूर शहरात नगरपालिका प्रशासनानं प्लास्टिक पिशव्यांविरोधात धडक मोहीम राबवून 5 जणांविरुद्ध कारवाई करत प्रत्येकी 5,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे. 50 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या पिशव्या ग्राहकांना देणाऱ्या विक्रेत्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. उपमुख्याधिकारी एस जी देशपांडे यांच्या नेतृत्वात पथक गठीत करण्यात आलं असून 5 ते 7 कर्मचाऱ्यांचं हे पथक शहरातील विविध दुकानं स्टॉलवरील पिशव्यांची तपासणी करत आहे. पहिल्याच कारवाईत 20,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला असून व्यापाऱ्यांचे थवे दणाणले आहेत. बाहेर गावात आहोत शासनाच्या आदेशानुसार प्लास्टिक निर्मूलन विद्रुपीकरणाची मोहीम सुरू केलेली आहे. त्यानुसार मलकापूर शहरामध्ये आम्ही मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार 5 टीम तयार केलेल्या आहे. त्या 5 टीममध्ये 1 तहसील चौक ते बुलढाणा चौक, रेल्वे स्टेशन ते गांधी चौक, हनुमान चौक ते कोंडोळा चौक, बुलढाणा रोड ते परमवीर अब्दुल हमीद चौक आणि 1 फिरते पथक असे हे शासनाच्या आदेशानुसार आम्ही तयार केले असून प्रत्येक दुकानावर आम्ही धाडी टाकून राहिलेलो आहे. तर यापूर्वी आम्ही शहरामध्ये एक जनजागृती मोहीम काढून लोकांना अलर्ट केलं होतं, तरी पण त्यानुसार ज्या लोकांनी ऐकलं नाही त्या लोकांच्या दुकानावर आम्ही आज धाडी टाकलेली आहे आणि 20,000 रुपयाचे आम्ही 4 दंडात्मक पावत्या तयार पाडलेल्या आहेत. त्यापैकी 1 दीपक जरानी,